नमस्कार. आज आपण नाचण्याची भाकरी बनवणार आहोत. तर मी नेहमी सांगते तुम्हाला की आम्ही भात, नाचणी, भुईमुग इत्यादी पिकं घेतो. तर त्यापैकी नाचणीची भाकरी आज आपण बनवणार आहोत. तर नाचणी हे कॅल्शियम आणि आयर्नचं भरपूर मोठं स्त्रोत आहे आणि शुगर झालेल्या लोकांसाठी ते एक म्हणजे खूप उपयुक्त असं धान्य आहे आणि त्याची आपण आज भाकरी बनवणार. तर त्याची रेसिपी सांगायचं कारण असं की बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा होत्या की त्यांना नाचणी म्हणजेच काय माहीत नव्हतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी त्याचं मी पीठ एक दोन मैत्रिणींना दिलं तर त्यांना त्याची भाकरीच बनवता आली नाही. तर त्यासाठी एक महत्वाची टिप म्हणजे नाचणीची भाकरी बनवताना त्यात उकळलेलं पाणी घालावं लागतं आणि उकळलेलं पाणी घालून ते मळावं लागतं. किंवा तुम्ही त्यात तांदळाचं पीठ मिक्स करून उकळलेलं पाणी न घालता बनवू शकता. किंवा जर ज्वारी मिक्स करत असाल तर तुम्हाला गरम पाणी घालावंच लागतं, अन्यथा ती भाकरी होत नाही. तर आज मी तुम्हाला ती भाकरी बनवून दाखवणार आहे. तर चला बनवूया. तर हे पाणी आपण तव्यात घालतो. या उकळलेल्या पाण्याने आपण पीठ मळणार आहोत. तर याला आमच्या इकडे भागवाट, भागीट किंवा उतवणी असं म्हणतात. हे आपण पाणी मिक्स करून घेऊ जे भागवाट घातलंय आम्ही. हे थोडस कोमट होऊ द्यायचं आणि मग मळायचं. शक्यतो अंदाजाने पाणी घालायचं जेणेकरून इतक्याच पाण्यात हे होईल. किंवा कमीत कमी थंड पाणी वापरावं लागेल. हे मिसळून झालेलं आहे. थोडस थंड होऊ देऊया. कोमट कोमट झालं की आपण हे मळून घेऊ. थोडं हे गरमच आहे. आपण थोडं थोडं हे जरस हलक्या हाताने मळून घेऊ. तर थोडं थोडं पाणी घालून मी हे मळून घेणार आहे. थंड पाणी घालून थोडं थोडं. फायनली 2 दिवसानंतर आज आमच्याकडे लाईट आली आहे. खूप प्रॉब्लेम होता पावसाळ्यात लाईटचा आमच्या भागात. प्रचंड पाऊस सुरू आहे. जर तुम्ही यात थंड पाणी घातलं आणि थंड पाण्याच पीठ जर मळलं नाचणीचं तर अजिबात भाकरी बनवता येत नाही. काही ठिकाणी थंड पाणी घालतात आणि पिठावर भाकरी न थापता ती अशी हाताला पाणी लावून हातावरच ती थापली जाते. ती वेगळी पद्धत आहे. आमच्या इकडे भाकरी अशीच बनवतात. पिठाला छान चिकटपणा आलेला आहे आता गरम पाण्यामुळे.
तर हे पीठ मऊसर मळून घेतलेलं आहे. तुम्हाला जमेल तेवढा गोळा घेऊन तुम्ही भाकरी थापायला घेऊ शकता. नाचण्याचं पीठ हे खूपच ऑइललेस असतं, म्हणजे स्निग्ध पदार्थ खूपच कमी असतात त्याच्यात. सो काही वेळा ती भाकरी फिरत नाही जर तुम्ही पीठ नीट मळलं नसेल तर. आणि जर ती भाकरी तुम्हाला फिरत नसेल अशी, तर तुम्ही त्याखाली गव्हाच किंवा गव्हापेक्षा तांदळाचं पीठ जर घेतलं लावायला खाली, तर भाकऱ्या नीट होतील. भाकरी शेकते तोपर्यंत आपण दुसरी बनवून घेऊ. तर कुणीतरी आपल्या व्ह्युअर्सनी कमेंट केली होती की परत प्लीज पायात नका पकडू. तर ही जमीन आहे, इथं जर तुम्ही कापड ठेवलं तरी सुद्धा ही परत स्थिर राहणार नाही आहे, कारण माझ्या भाकऱ्या या खूप मोठ्या असतात पहिली गोष्ट. आणि त्यामुळे मी हे जे धाप धाप करते त्यामुळे ही परत स्थिर राहत नाही, ही पकडावीच लागते. आणि ही माझी पद्धत नाही आहे, अख्ख्या ग्रामीण भागात तुम्ही कुठेही फिरलात तर तुम्हाला हीच पद्धत दिसेल. अशाच पद्धतीने भाकऱ्या जेव्हा बसून आपण करतो तेव्हा अशाच पद्धतीने केल्या जातात. तुम्ही पाहाल की अर्ध्या मिनिटात ती भाकरी आपोआप फुगून वर येईल, कोणत्याही चमच्याने तिला परतवायची किंवा शेकायची गरज पडणार नाही. ही भाकरी छान फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी छान शेकून घेऊ भाकरी. खरपूस ही भाकरी आता तयार आहे. मला भाकऱ्या ह्या माझ्या आजीने शिकवल्यात. तसं कोणतीही कला ही तुमच्यात आत असावी लागते तर ते तुम्हाला जमतं, आवड असावी लागते. तर मला खरंच स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि मी खूप लवकर हे सगळं शिकली आहे. आजीने म्हणजे मम्मीच्या आईने मला शिकवलंय.
और 15 ते 20 मिनिटात माझ्या सगळ्या भाकऱ्या तयार होतील. तर तुम्ही करताना जर योग्य पद्धतीनं हे पीठ मळलं आणि योग्य पद्धतीने केलं तर 100% तुमची एक आणि एक भाकरी फुलते छान. आणि माझ्या तर सगळ्या भाकऱ्या फुलतात. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, योग्य पद्धत आहे. आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करत राहा, खूप छान वाटतं. आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो आणि तुम्ही जे ॲप्रिशिएट करता ते पाहून खूप छान वाटतं. तर ज्यांना शुगर आहे त्यांनी प्लीज हे आहारात समावेश करा या गोष्टीचा, त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे. आणि ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. सो ती काळजी घेऊन प्रत्येकाने हे ट्राय नक्की करावं. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमधून नक्की कळवा. तोपर्यंत भेटू नव्या व्हिडिओसह. बाय बाय.